नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत डुबेरा किल्ल्यावर. डुबेरा किल्ल्याला डुबेरगड असेही म्हणतात. सिन्नर हे डुबेरा किल्ल्याजवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून दर तासाला डुबेरा गावात जाण्यासाठी एसटी बसेसची तसेच ऑटोरिक्षाची सोय आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. सिन्नरजवळ असलेल्या डुबेर गावातील एका टेकडीवर डुबेरा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी जनार्दन स्वामींचा आश्रम आणि नागेश्वर मंदिर आहे. या आश्रमापर्यंत डांबरी रस्ता आहे, तसेच खाजगी वाहनाने थेट आश्रमापर्यंत जाता येते. नागेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर समोरच एक मारुतीचे मंदिर आहे. पावसाळ्यात मुबलक चारा उपलब्ध होत असल्याने आजूबाजूची गुरेढोरे गडावर चरण्यासाठी येत असतात. डुबेर गावातून पायथ्यापर्यंत चालत जाण्यास सरासरी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या मार्गाने गडावर पोहोचण्यास जवळपास 20 मिनिटे लागतात. हा आहे नागेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर आणि भव्य दिव्य परिसर. डुबेर हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ होते.
बाजीरावांचा जन्म डुबेर गावातील बर्वे वाड्यात झाला. पायथ्यापासून गडावर जाण्यास सरासरी 20 मिनिटे लागतात. जून ते फेब्रुवारी हा गडावर येण्यासाठी सर्वात उत्तम कालावधी आहे. डुबेरगड हा गिरिदुर्ग या किल्ल्याच्या प्रकारामध्ये मोडतो. पायऱ्या संपल्यावर उजव्या बाजूला कातळ खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसतात. पाण्याच्या टाक्यांपासून थोडे पुढे आल्यावर सप्तशृंगी मातेचे मंदिर नजरेस पडते.
गडावरून सिन्नरपर्यंतचा प्रदेश, म्हाळुंगी नदीचे खोरे, पट्टा आणि औंधापर्यंतचा प्रदेश दिसतो. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीच्या जवळ असलेल्या या किल्ल्याचा उपयोग राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाला असावा. गडावर आपल्याला सप्तशृंगी देवीच्या पावलांचे देखील दर्शन होते. देवीचे दर्शन घेऊन पायऱ्यांच्या दिशेने चालत जाऊन गडाच्या विरुद्ध बाजूच्या पठारावर गेल्यावर एक मोठा तलाव दिसतो. दुबेर किल्ल्यावरून एका बाजूला सिन्नर व दुसऱ्या बाजूला आड, पट्टा आणि औंधापर्यंतचा प्रदेश दिसतो.